नमस्कार मैत्रिणी नो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर हसत चला, आनंदी राहत चला। खूप 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 मला अशा कमेंट आल्या ना की ताई तुझ्यामुळे मी आता पॉझिटिव्ह जगायला सुरुवात केली, तर मला खूप आनंद वाटतो। प्रत्येकीनं आपल्या आपल्या आयुष्यात आनंद शोधा। मानवाचा जन्म हा एकदाच आहे आणि एकदाच जगून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हसत जा भरभरून आणि आनंद शोधत जा। कशातही आनंद शोधा। दिवसभर उठल्यावर एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला कशात तरी आनंद शोधायचा आहे। मग त्याच्याबरोबर आपली कर्म चांगली करा, कष्ट भरपूर करा, कुणाचंही मन दुखवू नका, कुणी आपल्यापासून रडलं नाही पाहिजे याची काळजी घ्या। सगळं जीवन सुरळीत आणि व्यवस्थित होतं आपलं। आणि आता आपण अजून भाग पाहिलेच आहेत किंवा अजून मी सांगणार आहे तुम्हाला कधी भागवत आणि हे, कारण भागवत आपल्याला जगायला शिकवतं आणि गरुड पुराण आपल्याला पुढचा प्रवास कसा आहे हे शिकवतं। त्यामुळे हे दोन्ही आपल्या आयुष्यात, जेवढी भगवद्गीता महत्त्वाची आहे, जेवढं रामायण महत्त्वाचं आहे, तेवढेच हे दोन्ही ग्रंथ महत्त्वाचे आहेत। तर काही जणी विचारत होते की ताई आम्ही गरुड पुराण घरात वाचलं तर चालेल का? तर आपल्याकडं अशी पद्धत आहे की जर कोणी व्यक्ती आपल्या घरात गेलं तर मग त्या दिवसात ते गरुड पुराण वाचलं जातं असं आहे। त्यामुळं प्रत्येकाच्या या गोष्टी म्हणजे सांगायच्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पडतात की बाबा वाचावं का नाही वाचावं का। तर मी असं सांगते सर्वसामान्य जनतेला की ज्यांनी वाचलं आहे त्यांच्याकडनं तुम्ही ज्ञान घेत जा। तुमच्या घरात जेव्हा असं काही घडेल त्यावेळी तुम्ही गरुड पुराण वाचा, पण आत्ता सध्या तरी, कारण जे एवढे मोठे मोठे संत महंत आहेत की ते सांगतात की हे गरुड पुराण गेल्यावर वाचावं, किंवा ज्याच्या मागं काही आसक्ती नाही आहे, संसार नाही आहे, काही नाही आहे, त्यांनी तो ते वाचावं असं मोठे मोठे जे गुरुजी लोक आहेत आपले किंवा शंकराचार्य ही जी कोणी मोठी आहेत ती सगळीजणं अशीच सांगतात की बाबा गरुड पुराण हे नंतर वाचावं। पण जो ज्यानं हे वाचलेलं आहे किंवा ज्याला ह्यातलं ज्ञान आहे त्याच्याकडनं ऐकायचं काम जरूर करावं। म्हणजे भागवत वाचावं पण, भागवत ऐकावं पण, आणि गरुड पुराण पण ऐकावं का? तर आपल्याला ह्याच्यातनं जगण्याचा मार्ग कळतो आणि ह्याच्यातनं मेल्यानंतरचा मार्ग कळतो। त्यामुळे हे दोन्हीही प्लस प्लस म्हणूनच आपलं आयुष्य तयार होणार आहे। त्यामुळं असं जर कोणी तुम्हाला सांगतं गरुड पुराण, त्यावेळी त्यातल्या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या तुम्ही ऐकत जा। कारण गरुड पुराण वाचताना माणूस निगेटिव्ह ऊर्जेमध्ये जातं। आता मी माझं 100 वेळा ते पाठ झालेले आहेत सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल आता काही वाटत नाही। पण तुम्हाला कुणाला ऐकताना भीती वाटते, कुणाला काय होतं, तर हीच निगेटिव्ह ऊर्जा थोडीशी ती जर वाचनाला सुरुवात केली आपण तर तयार होते। असं मी तुम्हाला गोष्टी रूपात सांगितलं तर तुम्ही तिथं ऐकाल, तिथंच विसरून जाल, किंवा मग पुढच्या आयुष्यात तुमच्या काहीतरी त्याचा फायदा करून घ्याल। पण असं अचानक घेऊन गरुड पुराण घरात वाचत बसणं हे मोठ्या गुरुजींना योग्य नाही आहे। म्हणजे पुरातन शास्त्रामध्ये हे वाचा सांगितलेलं आहे, पण आज जे मोठे मोठे गुरुजी लोक आहेत हे सगळेजण सांगतात की ऐका तुम्ही, जे कोणी ऐकून आलं असेल, जे कोणी वाचलं असेल त्यांच्याकडनं ऐका तुम्ही, कारण आपल्याला आधीच आपल्याकडे निगेटिव्ह ऊर्जा भरभरून आहे त्याच्यात भर पडती, म्हणून वाचनाच्या नादी कोणी लागू नका। मी तुम्हाला थोडक्यात गोष्टी रूपात आपल्या जगण्याचं आणि मरण्याचं सार हे नक्की सांगत राहणार आहे। त्याच्यामुळं जे प्रश्न विचारतायत वाचू का ताई, तर वाचू नका, भागवत जरूर वाचा। भागवत मी परत चालू केलेलं आहे त्यामुळे आता परत तुमच्यासाठी गोष्टी घेऊन येते नवीन नवीन, आणि याचाही एखादा भाग अजून मी करणारच आहे। कारण काही मोठ्या छोट्याशा पण त्या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत आपल्याला की अल्पमृत्यू आपल्याला काय येतो किंवा अकाल मृत्यू काय येतो, या दोन गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला जरूर सांगणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले, म्हणजे तुम्हाला मी कायम बीजमंत्र सांगत आलेली आहे कधी पण, की श्रीम म्हणा, श्रीम म्हणा, क्लीम म्हणा, हे काय आहेत, हे बीजमंत्र आहेत। प्रत्येक मंत्राचे हे बीजमंत्र आहेत। म्हणजे बीपासूनच जर आपण सुरुवात केली तर वृक्ष आपला चांगलाच होणार। त्याच्यासाठी मी तुम्हाला कायम बीजमंत्र सांगत आलेले आहे। तसाच युनिव्हर्सचा, ज्यांनी युनिव्हर्सवर ज्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला त्यांनीच हा बीजमंत्र सांगितलेला आहे। की हा बीजमंत्र म्हणजे त्यांच्याही लवकर लक्षात आलं नाही, त्यांनी 20-20 वर्ष त्याची तपस्या केले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हा युनिव्हर्सचा बीजमंत्र आहे। म्हणजे शेवटी त्याला नाव दिलं गेलं बीजमंत्र। तर मंत्र असा आहे आणि हा मंत्र फक्त पैसा आकर्षित करून घेण्यासाठी आहे। की जो या मंत्राचा 1-10 लाख, 11 लाख असा जप करेल तर त्यावेळी तुमच्याकडं कमी कष्टात जास्त पैसा यायला सुरुवात होईल, किंवा तुम्ही ज्यात हात घालाल, म्हणजे असं म्हटलं जातं की तुम्ही जर मातीला हात लावाल तर सोनं होतं, असं या मंत्राचं त्याच्या मागचं सगळं त्यांनी सांगितलं आहे त्या शास्त्रज्ञांनी। तर मंत्र आहे श्रीम ब्रझी, श्रीम ब्रझी, श्रीम ब्रझी, श्रीम ब्रझी।
ब्रझी इंग्लिशमध्ये लिहिताना ब्रिझी होतं त्याचं, तर श्रीम ब्रिझी म्हटलं तरी चालेल आणि श्रीम ब्रझी म्हटलं तरीही चालेल. दोन्ही आपल्या भाषेत त्याला बला आपण हे देतो आणि इंग्लिशमध्ये मी आता टायटललाच ते दोन्ही टाकलेले आहे त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की ब्रिझी म्हणजे श्रीम ब्रिझी, श्रीम ब्रिझी, श्रीम ब्रिझी हा मंत्र आहे. हा जेवढा वेळा तुम्ही म्हणू शकाल तेवढा वेळा म्हणत जा. बरं, हा मंत्र तुम्ही ध्यानात जेवढा वेळा म्हणू शकाल आणि त्यावेळी जर तुम्ही तुमच्या बेंबीवर हात ठेवलात, आपला उजवा हात आधी बेंबीला दुसरा हात त्याच्यावरती आणि पूर्ण ध्यानमुद्रेत जर तुम्ही हा जप रोज 1000 वेळा केला, श्रीम ब्रिझी, श्रीम ब्रिझी, श्रीम ब्रिझी, श्रीम ब्रिझी, तर आपल्याला त्याची जास्त पॉवर मिळते, जास्त पटकन त्याचा रिझल्ट येतो. आता छोट्या भाषेत सांगायचं त्याच्यामुळं मी काही खूप असं मोठं करून सांगत नाही तिथं कोणतं चक्र आहे मग ते ॲक्टिव्ह होतं किंवा काय होतं हे लक्षात येणार नाही सगळ्यांच्या. म्हणून तर आता मी ह्याच्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहे, म्हणजे एक उपाय म्हणण्यापेक्षा श्रीम ब्रझी हा तुम्ही तोंडानं सुद्धा म्हणू शकता, काही हरकत नाही आहे. त्याच्याबरोबरच तुम्ही आपल्या स्वतःला रोज सकाळी जेव्हा तुम्हाला जर पैसा आकर्षित करून घ्यायचा आहे, तुम्हाला हे करून घ्यायचं आहे, तर त्याच्या आधी अफर्मेशन देणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. पैशाच्या अफर्मेशन मी फार वेळा सांगितल्या तरी परत एकदा सांगते की स्वतःला रोज अफर्मेशन देत जा की धन्यवाद युनिव्हर्स, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडं भरपूर पैसा आहे, कमी कष्टात मला भरपूर सारा पैसा मिळतो, मी माझ्या पैशाचा योग्य वापर करतो, मी माझ्या जीवनात आनंद घेतो त्या पैशाचा, किंवा मी जिथं हात घालीन तिथं पैसाच पैसा येतो, चारही बाजूनी माझ्याकडं भरपूर पैसा येतो, या प्रकारच्या अफर्मेशन आपण स्वतःला देऊ शकतो. तर या प्रकारच्या अफर्मेशन आपण स्वतःला देऊन आपल्याकडं पैसा आकर्षित करून घेऊ शकतो. आणि ज्यांनी ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनचं हे केलेलं आहे की आपण साधं सोपं ह्याच्यात कुठली अंधश्रद्धा नाही आहे, ह्याच्यात काही नाही आहे, की आपण जे आकर्षित करतो, आपण जे बोलतो तेच आपण होत असतो आणि आयुष्यात आपल्या कधी ना कधी तेच सगळे प्रसंग घडत असतात. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कायम कायमच कुणी लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये असा नसा कायम पॉझिटिव्ह विचार करत राहावेत, कायम सगळं आहे म्हणत राहावं, म्हणजे युनिवर्स आपल्याला ते भरभरून देतं. तर पैशासाठी अशा अफर्मेशन देत जा तुम्ही की मी श्रीमंत आहे. एक दोन वेळा मन आपलं मानत नाही या गोष्टी, पण परत परत ते जर मानून ती स्वप्न तुम्ही बघायला लागलात की हा मला 50,000 रुपये पगार आहे. आणि मी सांगते की तुम्ही कुठलीही गोष्ट लिमिट ठेवू नका की मला मनासारखा पगार आहे किंवा मला 100,000 पगार आहे, मला 1,000 पगार आहे, जे काही तुमचं असेल ना त्या प्रकारे बोलत जा, म्हणजे आपले त्या सगळी कामं पैशाच्या बाबतीत पूर्ण होतात. फक्त या श्रीम आणि ब्रिझी हा जेव्हा तुम्ही मंत्र म्हणाल त्याआधी स्वतःच्या मेंदूला अफर्मेशन हा शांततेत करायचा भाग आहे, हा काही गडबडीत करायचा नाही. झोपताना करा, उठल्या करा, दुपारी करा, बेडवर करा, कुठंही करा, पिरेड असू दे, सुतक असू दे, काही असू दे, काही नडत नाही, फक्त आपण आनंदी पाहिजे एवढंच आणि आपलं ध्यान लागलं पाहिजे. त्यामुळे आत्ता सांगितलं तसं बेंबीवर दोन्ही हात आपले ठेवा आणि म्हणा श्रीम ब्रिझी, श्रीम ब्रिझी, श्रीम ब्रिझी. हे मंत्र तुम्हाला यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी दिसतील. 1008 वेळा चँटिंग त्याचं दिसेल, 108 वेळा चँटिंग त्याचं दिसेल, तर तुम्ही हेडफोन कानामध्ये घालून शांत चित्तानं त्याच्याबरोबर श्रीम ब्रिझी, श्रीम ब्रिझी, श्रीम ब्रिझी असं म्हणू शकता. अतिशय पॉवरफुल हा मंत्र आहे. आणि या अफर्मेशन आधी शांत बसा, अफर्मेशन स्वतःला द्या, त्याच्यानंतर हा मंत्र म्हणा. परत श्रीम हा मंत्र नाही आहे खरं तर, पण श्रीम ब्रिझी असं म्हणा. त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. ज्यावेळी तुमचं ध्यान झालं, तुम्ही 1008 वेळा, 108 वेळा आणि दिवसभरात सुद्धा तुम्ही कधीही तुमच्या डोळ्यासमोर मला एवढा पैसा मिळाला आहे, काय आहे, पैसा आकर्षित करण्याच्या कुठल्याही अफर्मेशन स्वतःला देऊन जरी दिवसभर तुम्ही श्रीम ब्रिझी म्हणत राहिला तर ह्याचे अनुभव अफाट आहेत. अगदी त्या जे पुस्तकात हे सांगते मी तुम्हाला, अफाट त्या शास्त्रज्ञांचे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं. त्याच्यावर ज्यावेळी तुम्ही श्रीम ब्रिझी म्हणायला सुरुवात कराल तर ह्याच्यावर पण श्रीम ब्रिझी लिहायचं. थोडंसं हे असं पाणी ह्याला लावलं की ह्याला चिटकून जातं, काय आपल्याला खूप वेळ ठेवायचं नाही. ह्याच्यावर आधी लिहायचं श्रीम ब्रिझी, निळ्या पेननं लिहा, कसल्याही कागदावर लिहा, फक्त ह्याला थोडंसं पाणी लावून असं चिटकवून टाका. आणि ज्यावेळी तुम्ही
सेम डीज एक 5-2-3 मिनट वेंबीचा हात जेव्हा तुमचा निघेल वाटेल आता त्याच्यानंतर किंवा ज्यांना नाही ते चक्र ॲक्टिवेट करता आलं वेंबी सोडा तुम्ही तर पाणी ॲक्टिवेट करा तुम्ही तेवढ्यासाठी त्यामुळे बॉडी ॲक्टिवेट होईल सगळी तुमची तर असं पाणी घ्यायचं त्याच्यावर सेम डीज लिहायचं आणि मग शांत चित्त लावून त्याच्यावर असा हात ठेवून म्हणत राहायचं कुठंही ठेवू शकता तुम्ही खाली वगैरे तर सेम ब्रेझी सेम ब्रेझी सेम ब्रेझी सेम ब्रेझी असा मंत्र करत राहायचं पुन्हा या पाण्याकडे बघून एकदा त्याला श्रीम ब्रिजी 2-4 वेळा म्हणत राहायचं आणि अफर्मेशन सगळ्या त्याला द्यायच्या की माझ्याकडं भरभरून पैसा आहे मी पैशाचं चुंबक आहे माझ्याकडं पैसा येतच राहतो चारी बाजूनी माझ्याकडं पैसा येत राहतो मी मनात आणल मला हवं तेवढा पैसा माझ्याकडे आहे आणि मी त्याचा पुरेपूर वापर करून घेतो धन्यवाद युनिव्हर्स यात तुम्ही तुमचे शब्द जोडू शकता हे माझे शब्द आहेत आणि हे पाणी पिऊन टाका म्हणजे ते चार्ज झालेलं पाणी असतं असं तुम्ही कंटिन्यू जर 21 दिवस केलं तर आयुष्यात तुम्हाला कधीही पैशाची कमी पडणार नाही तुमची कनेक्शन जर वरती युनिव्हर्सला जोडली गेली तर मग किती ध्यानपूर्वक हा विधी करायचा आहे हे लक्षात घ्या तुम्ही जेवढं तुम्ही ध्यानानं श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी असं म्हणत राहाल ना तेवढं तुम्हाला धनाकर्षक फक्त त्या 21 दिवसात निगेटिव्ह विचारणी डोक्यात आले पाहिजे ह्यानं होईल का नाही ह्यानं थोडी होणार आहे किंवा मला थोडी एवढा पैसा मिळणार आहे नाही मला मिळाला आहे आणि मी आनंदी आहे आणि थँक्यू युनिव्हर्स यात जर पॉझिटिव्ह ऊर्जेनं तुम्ही श्रीम ब्रिझी म्हटलात तर तुम्हाला जगातलं काही चढवू शकत नाही तुम्हाला त्या 21 दिवसात नोकरी लागणार मनासारखा प्रगार होणार प्रमोशन होणार पैशाचे तुमचे जे अडकलेले मार्ग अडथळलेले मार्ग असतील ते सारे खुल्ले होणार एवढं या श्रीम ब्रिझीमध्ये ताकद आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल श्रीम ब्रिझी हे तुम्हाला यूट्यूबला भरपूर ठिकाणी चॅन्टिंग दिसेल वेगळ्या वेगळ्या आवाजात तर तुम्ही ते लावून ऐकत जा किंवा श्रीम ब्रिझी म्हणत जा म्हणजे ह्याचा फायदा तुम्हाला भरभरून होईल तर हा होता आजचा व्हिडिओ तर परत बघू भेटूया पुढच्या व्हिडिओबरोबर पुढील माहितीबरोबर तोवर टाटा बाय बाय एखाद्या वेळेस मी 1-2 दिवसानं तुम्हाला सांगेल काय प्रॉब्लेम होला जर 2 दिवस संध्याकाळचे व्हिडिओ नाही टाकता आले तर माफ करा मला काही झालेलं नाही मी ठणठणीत आहे पण थोडासा प्रॉब्लेम आहे काहीतरी म्हणून मी तुम्हाला संध्याकाळचा व्हिडिओ नाही देऊ शकणार त्यातनंही मला आज संध्याकाळी जमलं तर मी निश्चित एखादा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन कारण मी आत्ता लगातार 2 व्हिडिओ नाही करू शकत आहे तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडं तर मी कारणही तुम्हाला सांगेल आणि सगळंच सांगेल फक्त नाही व्हिडिओ आला तर काही काळजी करू नका जरा मागं जाऊन व्हिडिओ बघत बसा ताईला जरा भरभरून मदत करा आणि बघायची संख्या वाढवा तर परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोवर टाटा बाय बाय